अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या आयोजनातून हा जल्लोष मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांनी एकत्रित मिळून नाच गाण्यांवर हा जल्लोष साजरा केला। कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला, त्यामुळे नवी मुंबईतील जल्लोष साजरा करण्यात आला आहे। नवी मुंबईमध्ये येत्या निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर बसणार असल्याची माहिती नेरूळ ब्लॉक काँग्रेस व नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी या प्रसंगी दिली। ब्लॉक काँग्रेस कमिटी रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जो कोल्हापुरामध्ये महाश्री जयश्रीताई जाधव यांचा बहुमत खूप विजय प्रचंड मतांनी विजय झाला, त्यांचा आम्ही जल्लोष इथे साजरा केलेला आहे। जल्लोष हा एक आमचे जे पक्ष आमचा एक मुठीने लढला, आमचा विश्वास असणारा पक्ष म्हणून जो जनतेने आम्हाला विश्वास दाखवला, हा एक आमचा मोठा विजय आहे। त्यासाठी आम्ही हा जल्लोष आम्ही साजरा केलेला आहे। आणि आता येणाऱ्या नवी मुंबई निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचाच महापौर असणार हा आमचा ठाम विश्वास आहे। जनता आता ढोंगी बाबांना विसरलेली आहे, त्यांना परत पहिल्यासारखेच दिवस काँग्रेस पक्षाचे हवेत। जनतेने दाखवलेला विश्वास आहे हा, नक्कीच आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा काँग्रेस पक्षाचाच असणार। यासाठी आम्ही महाश्री जयश्रीताई जाधव आणि महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष आमच्या ज्येष्ठ सोनियाजी गांधी राहुलजी गांधी या सर्वांचे आम्ही आभार मानू आणि त्यांचे आम्ही आम्हाला ज्या प्रक्षश्रेष्ठीने जी इथपर्यंत येण्याची प्रेरणा दिलेली आहे, ह्याच प्रेरणेने आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचाच झेंडा गाजतो। जल्लोषाचा कार्यक्रम आहे, सर्वीकडे आनंद पसरला आहे। आमच्या नवी मुंबईत आज सर्वप्रथम आमचा आधारस्तंभ माननीय श्री रवींद्र सावंत यांनी आज मोठ्या जल्लोषात इथे विजयोत्सव साजरा केलेला आहे। आम्ही खूप आज आनंदी आहोत। आमच्या पक्षातर्फे आज जी महाविकास आघाडीतर्फे जी काँग्रेस पक्षाची कोल्हापूरमधून सीट निवडून आली, त्याबद्दल मी बोलेन। सर्वप्रथम मी तेथील सर्व नागरिकांचे आणि मतदारांचे खूप खूप आभार मानेन काँग्रेस पक्षाच्या वतीने। आणि पुढील आता काही गोष्टी राजकीय नेतृत्व जसे काही प्रवक्ते आहेत, कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी काही काही गोष्टीचं वक्तव्य केलं होतं, पण त्याप्रमाणे त्यांनी आता वागावं असं आम्हाला वाटतंय। कारण आम्ही आजपर्यंत त्यांच्या बाईट्स बघितल्या की काही लोक हिमालयात चालले आहेत, त्यांनी त्याप्रमाणे त्यांची तयारी करावी। आणि आता ह्याच्यापुढे विजयोत्सव चालूच राहणार आहे आणि हा काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस पुढे जाणार आहे। कॅमेरामन विजय खराळकर सह कोमल डंगे जनादेश वृत्तवाहिनी करता।